खासदार वर्षाताई गायकवाड आपल्या बरोबर आहेत. ताई, ज्या पद्धतीने निलेश राणे वक्तव्य करतात, रामगिरी महाराजांना भेटतात आहेत, ते म्हणतात आहेत की रामगिरी महाराजांवरती कुणी बोललं तर त्यांना चुनचुन के मारेंगे म्हणून. असं आहे की ते पोलिसांबद्दल पण बोलत होते, ते मस्जिदीमध्ये घुसून मारण्याबद्दल बोलत आहेत. मला कळत नाही की नितेश राणेंना एवढा कुठल्या अधिकाराखाली ते बोलत आहेत. आणि त्यांनी सातत्याने सागर बंगल्याचा उल्लेख केलेला की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये राहतो. नितेश राणेंना मला एक प्रश्न विचारायचा की प्रक्षोभक आणि चित्ताखोर भाषणं करून ते समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतायत. पहिल्यांदा तर त्यांनी पोलीस संरक्षण सोडावं. ज्या पोलिसांवर ते म्हणतायत की तुम्ही व्हिडिओ बनवून तुमच्या बायकोला दाखवाल, आमचं तुम्ही काही करू शकत नाही, म्हणजे पोलिसांचा सुद्धा धाक नाही. हे कोणाची जवळ मस्ती चाललेली आहे, कसली मस्ती आहे ही? असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाची एक बाउंड्री ठरलेली असते, एक चौकट आहे. पण दुर्दैवाने सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काही मालक प्रयत्न करतात आणि त्याला कोणी का अनुभूत आहे का? त्यांना कोणाचा हक्क आहे? काय सागर बंगल्यावर त्यांना सपोर्ट आहे का? देवेंद्र माने, देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ज्या वेळेला ते उपमुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टरचे मंत्री आहेत, त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की कायदा सुव्यवस्था टिकवणं, त्या ठिकाणी सामाजिक सलोखा अबाधित ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने त्यांच्याच पक्षामध्ये लोक त्यांचंच नाव घेऊन त्या ठिकाणी सामाजिक सलोक बिघडवण्याचं काम करतात आणि दुर्दैव आहे. नितेश राणेंची पोलीस जी आहेत ना आजूबाजूला सगळी मंडळी, पोलीस सुरक्षा काढली गेली पाहिजे. काय धाक तुम्ही करताय? कोणाच्या जीवावर करताय? पोलिसांच्या जीवावर तुम्ही धाक देताय लोकांना आणि त्याच पोलिसांना नावं ठेवण्याचं काम करताय? भाजपने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलेलं होतं अनिल वडपल्लीवारांच्या संदर्भात की अनिल वडपल्लीवार हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, परंतु अनिल वडपल्लीवार यांनी माहिती दिली की मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, मी काँग्रेसच्या विचारधारांशी. भाजपा खोटं बोलण्याचा पक्ष आहे, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, हिला ना भाजप आहे. खरं तर आपण पाहिलं की वर्षाताई गायकवाड होत्या, ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि खासदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की भाजप कुठेतरी खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीची वृत्ती जी आहे ती भाजपकडनं सातत्याने बोलण्यात येते. आणि त्याचसोबतच नितेश राणे हे ज्या पद्धतीने द्वेषपूर्ण वक्तव्य जी करतात त्या सगळ्याच्या संदर्भात आज आम्ही मुंबई पोलीस आयुक्त आणि आयुक्तांशी भेट घेतली, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. गृहमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात लक्ष घालावं असं मत जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना केलेलं. व्हिजिलिस रोशन गायकवाडसह अक्षय मंकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.